वाळपयचे खूप दीस जाले, वाळपयचे पत्रकारा कडेन संपर्क साधपाक संदी गावना. आमचे झेडपी तिनी निवडून आयले झेडपी, आनी आमचे सगुण वाडकर, आमची देवयानी आनी आमची राजेशी काळे सत्तरीन आमी पळयता. तुम्ही जे जे निर्णय घेतले हांवें पळयला की जे कितें आमकां जाय ओवरऑल डेवलपमेंट जेन्ना पळोवंक वयता आमकां डेवलपमेंट ओरिएंटेड गोश्टी करपाची गरज आसा. भारतीय जनता पक्षाचे एकूच उद्देश आहे की गोय राज्यात तुम्ही सगळे मानतले की आज रोड नेटवर्क अँड रोड इन्फ्रास्ट्रक्चर ज्या तरेन चल्ला, जे मनोहर परिकरान चालू केल्ले, ते आज तेजे फळ आमकां दिसून येवंक लागले. आनी आमी पळयल्यार सगळे फ्लायट फ्रॉम नॉर्थ टू साऊथ आमी पळयता की फोर लेन रोड आनी सर्वीस रोड आनी ब्रिजीस हे सगळे काम सगळे पूर्णपणे फास्ट ट्रॅकार चालू आहा. आमी डेव्हलपमेंट जेन्ना म्हणटा केन्ना केन्ना विषय खंय तरी अडथळे येतात डेव्हलपमेंटाक, केन्ना केन्ना काही गोष्टीचेर आमकां फाटी येवचेच पडटा. आनी मेन म्हणजे कितें आहा की ओवरऑल सत्तरीक हांव पळयता केन्ना केन्ना कांय लोकांक सत्री कितें ती ती कळना. काल बी जेन्ना विषय जालो आनी विषय जालो प्रुडंट आमचो कल्पेश आयला, प्रुडंटाचे तेन्ना तेजे हातूचेच आवाज आशिल्ले ते कल्पेश घालून ते ब्रेकिंग न्यूज आशिल्ले. पत्रकारांच्या माध्यमातल्यान आनी आमचे पत्रकार भाव जे आहा तुम्ही जे सत्य आहा ते तुम्ही लोकां कडेन पावपाचो तुम्ही प्रयत्न करता. त्याच बरोबर सत्रीक कसलोच नुकसान जावं नये आनी सत्रीचो विषय आयज बांदोडकरच्या पदा पासून जाय ते मुख्यमंत्री जावन गेले आनी आमी हांगा सत्रीन नेतृत्व करता. जर सगळी कडेन आमी पळयता की जे आयज लँड रायट्स आनी तरेतरेच्यो गोश्टी आहात ते प्रोसिजर वायज वचूंक जाय. आतांच डेप्युटी कलेक्टराक हांवें हाडलेलो, हांवें सांगलें एन्क्रोचमेंट ऑन रेवन्यू लँडाचेर कितले एप्लिकेशन पेंडींग आहा, 100 एप्लिकेशनूच पेंडींग आहा. तुमच्या माध्यमातल्यान माझी एक विनंती आहे लोकांक की तुमचे जे कितें लेटर्स जे कितें पेपर तुमचे कडेन आहात तुम्ही ते फायल करपाक चालू करात डेप्युटी कलेक्टर कडेन. आमी हे विषय भारतीय जनता पक्ष म्हणून हे विषय आमी जे कोण प्रोसिजर सगळे हांव साहेबा कडेन उलयतालो. आयज साहेबान म्हाका एकूच सांगले की कांय तरेतरेचे डॉक्युमेंट सत्रीन हा आनी सत्रीन फॉरेस्टाचो इश्यू जर घेतलो फॉरेस्टाचो इश्यू सेंट्रल एक्टचे अंडर येता, ते गोवा एक्टाचे अंडर येना की गोवा गव्हर्मेंटाक वेगळ्या तरेचे मॅन्युप्युलेशन करपाक जायना. एन्क्रोचमेंट ऑन रेवन्यू लँड आयज वाळपय मुन्सिपालिटीन तरेतरेचे कडेन आमचे कडेन आहा, आमकां जाय त्यो गोश्टी जाल्ल्यो जाय. त्याच बरोबर एक रायडर साहेब इतले वर्सा जेन्ना रेवन्यू मिनिस्टर आशिल्लो तेन्ना बांदोडकर बी चीफ मिनिस्टर आशिल्ले, तेजे नंतर जायते चीफ मिनिस्टर शशिकांत काकोडकर चीफ मिनिस्टर जाली, साहेब चीफ मिनिस्टर जालो, मनोहर परिकर चीफ मिनिस्टर जाले, दिगंबर कामत चीफ मिनिस्टर जालो, चर्चिल आलेमांव चीफ मिनिस्टर जालो, खबर ना आनी कितले चीफ मिनिस्टर जावन गेले गोंया राज्यांत. पूण आयज जेन्ना हांव भारतीय जनता पार्टीच्या बिहाफाचेर हांव आहा, हांगा एक रिस्पॉन्सिबल मंत्री म्हणून हांव उलयतां मिडिया कडेन. आमच्या हांगा सगळे लोकांक चिंता की आमच्या लोकांचे सगळे विषय एकी करून सुटोवंक जाय. त्याच बरोबर पळयल्यार कार तर प्रोविजो आनी कार तर डेफिनेटिव्ह म्हणून तरेतरेचे डॉक्युमेंट पयलींचे नासता. ह्यो सगळ्यो गोष्टी प्रोविजनल म्हणजे काय डॉक्युमेंट दिल्ले आसता लोकांक, फायनल डॉक्युमेंट दिल्ले आसता, काय लोकां कडेन डॉक्युमेंट ना. हे सगळ्यो गोष्टी करपाक बेश्टो जे कोण आतां आयज हे सत्रीय लोकांक दिशाभूल हांव एकूच दिशाभूल करपाचो प्रयत्न करता, त्या लोकांक इतले सांगूंक सोदता ते लोक वेगवेगळ्या पक्षांत आशिल्ले तेन्ना त्या लोकांनी कितें केलें. आयज बेश्टे विरोध करपाक म्हणून बेश्टे लोकांक भडकून तेंचे काय साध्य जावपाचे ना, कारण तेंचे कडेन केपेबिलिटी आनी कॅपेसिटी बी ना समजून घेवपाक, फक्त भडकोवपाक पॉलिटिकल वेस्टेड इंट्रस्ट हे फुडें कशें व्हरप. आनी हे जिल्ला परिशद इलेक्शनान बी जाल्ले हे विशय बी ते घेवन लोकां मदीं गेल्ले आनी आमच्या लोकांनी बी तेका तोंड दिल्ले. आनी त्याच बरोबर आमी सेन्सिटीव्ह एक गव्हर्मेंट आहा, भारतीय जनता पार्टीचे सरकार एक सेन्सिटीव्ह आहा. 19 तारखेर एक नोटिफिकेशन आयली आनी ती नोटिफिकेशन येतकूच आमच्या प्रत्येक सरपंचाक ते डिलिव्हर जाले थ्रू व्हिडिओ. मागीर आमी पक्षा कडेन चर्चा केली, पण ताबडतोब तुमकां कोणाक खबर नाशिल्ली. आयज बी डिजिटल मेसेज आयल्ले आसा की ह्या तरेचे प्रोक्लेमेशन आयल्ले आसा. आमी जेन्ना म्हणटा आमी एक सेन्सिटीव्ह सरकार आनी भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष आनी पक्षान निर्णय घेतले की हे नोटिफिकेशन आमी ताबडतोब विड्रॉ करपाची गरज आहा. म्हणून 22 तारखेर ते प्रेसाकूच खबर ना, 22 तारखेक हे नोटिफिकेशन विड्रॉ जाल्ले आसा. आनी हे म्हाजे कडेन हे विड्रॉ जाल्ले नोटिफिकेशन आहा, हे विड्रॉ केल्ले आसा. आमी हे नोटिफिकेशन इम्प्लिमेंट करपाक सत्रीन दिवचे ना. हे काढलेले तेन्ना कोण तरी आमच्या फॉरेस्टातल्यान काढलेले, पूण फॉरेस्टाचे पुरो जाले. आतां फॉरेस्टाचे कितें कितें गोश्ट्यो आहा, एक शैला भोसले म्हणून तेणी काढलेली, ते नंतर कलेक्टराक खबर नाशिल्ली सत्य परिस्थिती सत्रीन कितें आहा.
हाँ तुमका एक कॉपी दिता म्हणजे तुम्ही ते योग्य तरेन ते छापू शकता की हे जे आमचे नोटिफिकेशन जे प्रोक्लेमेशन जे कार्ड काढलेले ते काढपाचे काढलेले हे आणि सगळ्यांक धाडून दिले ते आमच्या डेप्युटी कलेक्टर पण डेप्युटी कलेक्टरांकच जेन्ना पक्षाचो भूमिका कळे आणि सरकारची भूमिका पक्ष सरकारकडे उलयता आणि सरकार मागीर ऑफिसराकडे उलयता आणि त्याच तरेन हे आम्ही नोटिफिकेशन जे हा प्रोक्लेमेशन हांगा बरयल्ले आसा विड्रॉवल ऑफ प्रोक्लेमेशन रिगार्डिंग रेफरन्स डीसी स्लॅश एसडीओ वाईल्ड लाईफ 2021/89/19/01/2021 सर मॅडम प्लीज फाइंड इन्क्लुसिव्ह ऑर्डर डेटेड सो एन सो डेटेड वेर इन द प्रोक्लेमेशन नंबर सो एन सो डेटेड हॅज बीन विड्रॉन दिस इज फॉर युअर इन्फॉर्मेशन हे हांव तुमकां दिता म्हणजे तुम्ही तुमच्या माध्यमातल्यान तुम्ही तुमकांच दिता तुम्ही मागीर फोटो घेऊन ते छापा आम्ही लोकां बरोबर रावपी लोक आम्ही हांगा राजकारण सगळ्या गोष्टीचेर करू शकना आणि जेव्हा बांदोडकरच्या पदापासून सगळे मुख्यमंत्री खंय ना खंय अडचण आली असतली म्हणून हांव सदां म्हणटा तुमच्या माध्यमातल्या लोकांक जे खंय लोकांकडे कागदां कितें आहा ते डेप्युटी कलेक्टरच्या ऑफिसात वचून अप्लाय करचे आणि सबमिट तरी करा मागीर आम्ही ते ह्यो गोष्टी आम्ही योग्य तरेन फुडें आम्ही हे सगळ्या गोष्टी आम्ही योग्य तरेन फुडे व्हरू शकता लास्टाक आमकां जाय की आमी जे जे सेन्सिटीव इश्यूज आहात तेजेर आमचे लक्ष तुमकां याद आसतले की हांव जेन्ना मंत्री पयली आशिल्लो तेन्ना सरकारा विरुद्ध वायल्ड लायफ सेंच्युरीचे अगेन्स्ट लाडू हरवणकरच्या माध्यमातल्यान आमी हायकोर्टान केस फायल केली आयज पर्यंत ती पेंडींग आसा हे केन्ना विसरू नाका तुम्ही आमचे एकूच धोरण सत्तरीने जे आहा खुबशे असे विषय असू शकता खुबशे असे विषयाचे लक्ष घालपाची गरज आहे पण फॉरेस्ट लँडात जे कोणाची उत्पन्न ते सेव्ह जाऊ दे म्हणून त्याचे हा भूमिका मॅनिफेस्टोन माझे प्रत्येक पावट असतं हा जेव्हा भारतीय जनता पक्षात बी असलो जेव्हा पहिली माझे मॅनिफेस्टो प्रत्येक इलेक्शनात त्याचेरूच असले आमचे सत्री कशी सांभाळप आयज आम्ही पळयता की साहेबाच्या माध्यमातल्या अंजुनेचे धरणापासून ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन पासून वेर्ना इंडस्ट्रियल इस्टेट पासून ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी हाडलेल्या असतात आमच्या उदरगता खातीर त्याचबरोबर जेव्हा जेव्हा सेन्सिटिव्ह इश्यू येतात आम्ही वाट पळयना आम्ही ताबडतोब त्याचे निर्णय घेतात पण हे लोक जे हा काय एक ठराविक त्यांना बी कळवंक जाय की बाबा बेश्ट्या लोकांक दिशाभूल करू नका तुमची कॅपेसिटी आहात तुम्ही किती उलयतात किती सांगतात बेश्ट्या लोकांक फटोवपाचे काम करपाची गरज ना लोकांक योग्य ते मार्ग दाखवून वाट काढपाची गरज आहे माका खात्री आहे की भारतीय जनता पक्षात राहून हे काम आम्ही पुढे करू शकता लास्टाक रिस्पॉन्सिबली आमकां काम करचें पडटा सत्ता असली तरी बी रिस्पॉन्सिबली तुमचे कडेन हांव स्टेटमेंट करचो पडटा आनी तुमकां सगळ्यांक खबर आहा की एका काळी मजाळकर आनी सावंताची कमिटी नेमलेली लोकांची जमनी वयतो सर्वे करपाक हांव बी ते रिपोर्ट मागून हाडून परत एकदा तेजेर खंय ना खंय विचार जावचो पूण त्याच बरोबर फॉरेस्टाचे इश्यू आपल्या जाग्यार रावले एन्क्रोचमेंट ऑन रेव्हन्यू इश्यू तो वेगळो इश्यू आहा अँड फॉरेस्टाचे थ्रू सेंट्रल एक्टाचे इम्प्लिकेशन कितें हांगा येता तेजो आहा ट्रायबल एक्टाचे तेजो इम्प्लिमेंटेशन कितें येतात त्यांचे वेगळे आहा हे सगळ्या गोष्टी म्हणून हांव तुमकां सांगले साहेबा जर मनशे कडे उलयल्यात तो म्हणटा ते पयलींचे कार्ड प्रोविजो कार्ड आमी भुरग्यांक तुमकां कोणाक खबर नासतले ह्या तरेचे डॉक्युमेंट असले म्हणून प्रोविजनली कोणाक दिल्ले जमीन डेफिनेटिव्ह टायटल कोणाक दिल्ले हे कोणाकूच खबर ना म्हाका बी खबर ना म्हणून हे सगळ्या गोष्टीचेर हे लोकांक जे कोण सगळ्यांक पेटोवपाचे काम करता त्यांना तरी खबर आहे का पहिली तुम्ही विचारूक जाय आम्ही जबाबदारीचे काम करताय हांव खुशी आहे म्हाका सरकारान करतात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातल्यान आयज आता एम्प्लॉयमेंट आणि रेव्हन्यू वेगळ्या तरेचे एम्प्लॉयमेंट आणि वेगळ्या तरेचे प्रोजेक्ट्स आम्ही जे आमच्या खात्याच्या माध्यमातल्यान फुडे व्हरपाचो आमचा प्रयत्न ते आम्ही करीत आयिल्ले असा आयज जॉब्स आणि इतर काही गोष्टी आमच्या स्वतःच्या खात्यान हजारांनी जॉब येतले जे भुरग्यांक गोंयच्या भुरग्यांक संधी गावतली आणि ह्याच तरेन आमकां फुडें वचूंक जाय भुरग्यांक हांव सगळ्यांक तुमच्या माध्यमांतल्यान विनंती करता की बाबा जागृत रावा आनी भुरगे बरे हुशार आहा आयज बी तुमी पळयतात की वाळपय चॅम्पियन्स लीग हांगा चल्ला भुरगे इतले उमेदीन सगळे कडेन काल आमी वेळगे आशिल्ले लोक आसा पूण त्याच बरोबर लोकांची जी मागणी आहा लोकांची जी विशय आहा ते सोडोवपाक आमी केन्ना फाटी रावना इतल्या वर्सां आमी राजकारणान आहा पूण त्याच बरोबर जे कोण म्हणटा असेच ताबडतोब काही गोष्टी सुटू शकतात तसे सुटू शकना त्यो गोष्टी मन बीन लावून स्टडी करचे पडटा म्हणून तुमकां हांवें एक ब्रीफ दिल्ली आसा की तरेतरेचे गोष्टी आहात ते तरेतरेचे घेऊन फुडें वचूंक जाय म्हणून डेप्युटी कलेक्टराक हांवें मुद्दम आपयल्लो मागपाक विचारपाक बाबा तुजे कडेन कितले केसीस पेंडींग आहा
फॉर रेगुलरायझेशन. ह्यो सगळे केसीस जसे जसे लोक कागदपत्र किती हा ते घेऊन अप्लाय करतात तसे तसे त्याला सांगलाय तू व्हिडिओच्या थ्रू एक हे कर अवेअरनेस कर लोकांक की एन्फोर्समेंट ऑफ रेव्हेन्यू लँडचा विषय असू काय आणि किती असू ते डेप्युटी कलेक्टर कडे डॉक्युमेंटेशन पावपाची गरज आहे मागीर आम्ही त्याचे आम्ही तोडगा किती हा ते काढू शकता. अप्लायच करूक ना जर तोडगा कसो काढतलो अनुभव कोणाक हा काय कोणाक माहिती असतली ह्यो कोणाकूच माहिती ना. आज समज अब्दुल्ला एका घरान रावता आज एन्फोर्समेंट ऑफ रेव्हेन्यू लँड केन्नाची गोष्ट एरिया कितली हा सर्वे केन्ना झाली त्या ओल्ड प्लॅनाचे सुपर इम्पोज केन्ना झाले तुका कळले हांव किती म्हणता ते सुपर इम्पोज जाऊन पळयले की ती तितकीच हा की ती फुडें हा रेग्युलरायज किती करतलो हे सगळ्या गोष्टीचे स्टडी करपाची गरज हा आणि साधेपणान ते जायना हे टफ एक्सरसाइज आणि ते खंय ना खंय सरकार आणि भारतीय जनता पार्टी त्याचेर लक्ष घालतले. हांव आभार व्यक्त करता भारतीय जनता पार्टीचे की सरकाराचे त्यांनी योग्य ते निर्णय घेऊक लायलो आणि हे विड्रॉल करपाक लायले कारण ह्या एक नोटिफिकेशनचे सगळीकडे पंचायत लेवलचे लोकांमध्ये वेगवेगळे तरेचे मिसकम्युनिकेशन जावपाक लागले. दिस टाइम्स विड्रॉन बाय द गव्हर्नमेंट आणि हेच तुमकां सांगपाक म्हणून आम्ही आज आम्ही हे प्रेस कॉन्फरन्स घेतलेले आसा. त्याच्या बरोबर हॉट मिक्सिंगाचे रस्ते सगळीकडे काम चालू हा बेगिना बेगीन ते कंप्लीट करपाचो आमचो प्रयत्न असतो. वॉटर ट्रीटमेंट प्लांट तीन चार पंचायतीन आम्ही घेऊक ऑलरेडी ठरलेले आसा एक पिसुर्ले आहे एक बिरोंडा हा पर्याय साहेबांनूच जमीन दिली आसा आणि त्याच्या भायर अपग्रेडेशन ऑफ केरी वॉटर ट्रीटमेंट प्लांट काही सत्तरीच्या भागात शिरसोडे असोडे आणि खूपशे कडे पाण्याचं आयज पर्यंत प्रॉब्लेम किद्याक येतात त्याची एक रिव्ह्यू मिटींग एसेंब्ली टायमान आपिल्ली आसा. त्यांना रोज रातचे किद्याक लोकांक त्रास पाण्याचा त्रास जाऊन उपयोग ना कारण आम्ही सत्तरी 120 कोटीचे बंधारे हांव जेव्हा पहिली मंत्री असलो त्यांना 120 कोटीचे आम्ही बंधारे आम्ही बांधल्या त्या बंधाऱ्याचं रिझर्वायर म्हणून ते बंधाऱ्याचे पाणी आम्ही ट्रीट करून आम्ही लोकांक देऊ शकतात. आम्ही पाणी साचून दौरपचे काम आम्ही केले म्हणजे ते लिफ्ट इरिगेशनचे माध्यमातले तुम्ही यूज करू शकता एग्रिकल्चरात पाणी पिवपाक बी आम्ही सोय आम्ही करू शकता. आमकां जाय की शेतकरी आणि शेतकऱ्यांक कसलोच त्रास जावं नये पण हे सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना तुम्ही जर सत्तरीन जर सर्वे केली चडात चड बंधारे म्हणतात ते आमच्या सत्तरीच्या भागात असतात आणि त्याचबरोबर बोमपाड्याची लिफ्ट इरिगेशन स्कीम केली त्याच्या माध्यमातून ड्रिंकिंग वॉटर काय कडे वॉटर टेबल वाढवपाक आम्ही अडवेपर्यंत पावपाचो आम्ही प्रयत्न केलो. ह्या तरेन आमकां फुडें वचूंक जाय. सत्तरी एक जागृत असो एक मतदारसंघ उसगाव आमचो एक भाग हा आमकां त्या तरेन रावन आमचे लोकल रिप्रेझेंटेटिव्ह आमचे कार्यकर्ते यांचे सगळ्या कडेन रावन आम्ही हे फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न असलो. माझो सदांच राजकारणान एक उद्देश असलो की रोजगार हेच रोजगार फुडल्या वर्सभरांत हांवें म्हाजे मता प्रमाणे वर्स बी ना फुडले 6 महिने भितर जितके जाता तितके रोजगार आम्ही आमच्या भुरग्यांक संधी दिवपाचो आमचो प्रयत्न असतलो. रोजगारच्या माध्यमातल्या लोकांची राहणीमान सुधारता आणि लोक वेळ सोडतात त्याचबरोबर जर किती संधी गावली ह्या फुडे एक वेगळ्या तरेचो प्रकल्प लोकांच्या सहमतीन जर आमकां संधी गावली हाडपाक आम्ही फाटी सरचे ना ते हाडपाचो आमचो प्रयत्न असतो. थँक्यू.